आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळचं उपविभागीय बांधकाम खातं आधुनिक कधी होणार? इतर शासकीय इमारती आधुनिक पण स्वतः जुनं पुराण. शिरोळच्या उपविभागीय बांधकाम खात्यानं अनेक शासकीय इमारती अत्याधुनिक बांधल्या, मात्र स्वतःची इमारत अजून जीर्ण आणि जुनीच ठेवली असून ती कधी आधुनिक होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. नमस्कार, मी सदाशिव आमटे बोलतो. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग जयशिवपूर या कार्यालयाच्या आवारामध्ये आजची जी परिस्थिती आहे, या ठिकाणी संस्थानी काळातल्या ज्या इमारती त्याच इमारतीमध्ये इथलं प्रशासन काम करत आहे. शिरोळ तालुक्यामध्ये साधारणतः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत 292 किलोमीटर रस्ता होतो आहे. बरेचसेच रस्ते जिल्हा परिषदेचे या खात्याकडे वर्ग झालेले आहेत. कोल्हापूर सांगली हा महामार्ग, रत्नागिरी सांगली हा महामार्ग, मग बेळगावहून येणारा जो रस्ता कर्नाटकातून विजापूर कोल्हापूर हायवेचा तो औरवाड मार्गे प्रजिमा क्रमांक 28, बरेचसेच रस्ते नरसिंहवाडीकडे जाणारा रस्ता, ही सार्वजनिक बांधकाम खात्याचे अखत्यारीत आहेत. आणि सुसज्ज पद्धतीने रस्ते बांधण्याचं काम करणारे हे जे कार्यालय, या कार्यालयात बसणारे वरिष्ठ अधिकारी, प्रशासन, या प्रशासनाला मात्र जुन्या इतिहास काळातल्या कार्यालयामध्ये बसून काम करावं लागतं आहे. प्रशासनाच्या गाड्या जर पाहिल्या तर इतिहासकालीनच गाड्या दिसतात. आधुनिक पद्धतीचं सगळं डिजिटल इंडिया हे देश एकाकडे जात असताना आज यातल्या सार्वजनिक बांधकाम खात्याचं जे म्हणावं तशा पद्धतीनं डेव्हलपमेंट जे व्हायला पाहिजे ते झालं नाही. या ठिकाणी बसून काम करणाऱ्या प्रशासनाला त्याचं मन प्रशस्त आणि सुसज्जपणे काम करण्यास त्याची उम्मीद वाढावी, यासाठी माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांना माझी विनंती आहे की साहेब, जयशिवपूरचं हे कार्यालय सुशोभित व्हावं आणि निश्चित तिथल्या प्रशासनाला मोठ्या उत्साहाने काम करण्याची संकल्पना त्यांच्या मनामध्ये यावी अशा पद्धतीने मी विनंती करून खड्डेमुक्त महाराष्ट्र करताना माझ्या शिरोळ तालुक्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुसज्जपणे चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे, पण त्यांना बैठक व्यवस्था जी आहे ती व्यवस्था या सुसज्ज कार्यालयात व्हावं असं माझ्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याला वाटतं. धन्यवाद.